नमस्कार, मी अर्चना। श्री अन्नपूर्णा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पुऱ्या बनवणार आहोत, त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। मी या ठिकाणी दोन डिश पीठ घेतलेलं आहे, ही डिश भरून अशा दोन डिश हा पीठ घेतलेला आहे। आणि आपण या ठिकाणी पिठी साखर घेतलेली आहे, साधारण मोठे दोन चमचे पिठी साखर आहे, एक चमचा मीठ आहे, हे आपण याच्यात घालूया। आणि पीठ गव्हाचं आहे, याच्यात आपण दुसरं काहीच टाकलेलं नाही, मैदा रवा वगैरे काहीच नाही आहे। या ठिकाणी आपण थोडं तेल तापायला ठेवलेलं आहे, हे तापलेलं तेल आपण याच्यात मोहन म्हणून टाकणार आहोत। आणि तेल हे मापात टाकायचं आहे, खूप तेल नाही टाकायचं, कारण जर आपण याच्यात तेल जास्त टाकलं तर पुऱ्या आपल्या अशा तेलकट तेलकट अशा होतील, त्यासाठी आपल्याला तेल हे कमी घालायचं आहे। आणि जर चुकून तेल जास्त झालंच तर आपल्याला लक्षात येतं की या पुऱ्या तेलकट होत्या आहे। मग एक दोन पुऱ्या तळल्यानंतर लक्षात येईल की या पुऱ्या तेलकट झाल्या आहे, म्हणजे मग याच्यात तेल जास्त झालं आहे प्रमाणापेक्षा। तर आपण थोडासा मैदा घ्यायचा, आपलं साधारण दोन एक पोहे खायचे चमचे असताना तेवढा भरून दोन एक चमचे मैदा घ्यायचा आणि तो त्या पिठामध्ये व्यवस्थित कालून घ्यायचा। आणि त्याच्यानंतर पुऱ्या तळल्या तर मग त्या कमी तेलकट होतील। आपलं तेल कडक तापलेलं आहे, ते आपण याच्यात घालूया। साधारण दोन चमचे तेल होतं आणि ठिकाणी मी गरम पाणी घेतलेलं आहे, त्याच्यात थोडंसं दूध घालूया। साधारण अर्धा कप दूध मी या ठिकाणी घातलेलं आहे आणि हे पाणी कडक गरम तापलेलं आहे। आपण हे मोळे ते व्यवस्थित कालून घेऊया, या पिठाला व्यवस्थित लावून घेऊया। आणि हे जे पीठ आहे हे आपल्याला खूप असं कडक भिजवायचं आहे, जेणेकरून आपल्या पुऱ्या ह्या मऊ आणि फुललेल्या राहतील अशा। आणि साखरी पिठी साखरीनी आपल्या पुऱ्या बऱ्याच वेळ फुललेल्या राहतात। आपलं पीठ व्यवस्थित, तेल आणि मीठ आणि पिठी साखर आपण व्यवस्थित कालून घेतलेली आहे। आता आपण याच्यात पाणी घालूया, थोडं थोडं पाणी घालणार आहोत। जसजसं पाणी लागेल तसतसं पाणी घालायचं आहे। आणि पीठ आपल्याला कडक भिजवायचं आहे, तेव्हा पाणी आपण थोडं थोडं घालणार आहोत, लागत लागत पाणी घालणार आहोत। आपल्याला हे पीठ जेवढं कडक भिजवता येईल तेवढं कडक भिजवायचं आहे। आणि भिजल्यानंतर भिजवल्यानंतर आपण अर्धा तास हे पीठ तसंच ठेवणार आहोत कॅरियरमध्ये ठेवू घालून। आणि माझे गहू हे चांगल्यातले होते, त्याच्यामुळे मी याच्यात मैदा रवा वगैरे काही घातलेला नाही आहे। जर तुमचे गहू हलके असतील, म्हणजे कमी दर्जेदार असेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये साधारण दोन तीन चमचे टेबलस्पून मैदा घालू शकता आणि एक टेबलस्पून रवा घालू, बारीक रवा घालू शकता। आपण अशा प्रकारे कडक पीठ भिजवलेलं आहे। आता आपण हे पीठ कॅरियरमध्ये ठेवूया आणि ज्यावेळेस करायचं राहील त्यावेळेस डबल आपण त्याला वळून येणार आहोत। आता हे कॅरियरमध्ये ठेवू अर्धा तास, असं अर्धा ते पाऊण तास, कमीत कमी अर्धा तास ठेवायचे आपल्याला, अर्धा तासापेक्षा जास्त वेळ आपल्याला याच्यात ठेवायचं। ठिकाणी आपण तेल तापायला ठेवलं आहे, आपलं तेल हे कडकडीत तापून घ्यायचं आहे, आपल्याला एकदम गरम करायचं आहे, जेणेकरून आपली पुरी टाकल्यानंतर ही पटकनवरती येईल। आणि पुरीचं पीठ आपण परत एकदा असं मळून घेतलं आहे, बघा या टाईप झालेलं आहे। आणि आता आपण पुरी बनवूया। माझ्याकडे मशीन आहे, या मशीननी त्या पुऱ्या बनवते। आणि तुमच्याकडे मशीन असेल तर ठीक आहे, नसेल तर लाटणं आणि पोलपाटच्या साह्याने देखील तुम्ही पुरी बनवू शकता। पुरी ही मधोमध जाड आणि कडाने पातळ झाली पाहिजे, जेणेकरून पुरी ही नरम राहील। खूप साऱ्या पुऱ्या बनवून नाही ठेवायच्या आहे, म्हणजे आपल्या पुऱ्या तळताना त्या फुलणार नाही, म्हणून आपण अशी जसजशा पुऱ्या तळल्या जातील तसतशा आपण दोन दिनच पुऱ्या करून ठेवायच्या, जास्त पुऱ्या नाही बनवायच्या। आपलं तेल एकदम कडक तापलेलं आहे, आपण ही पुरी सोडली
की आपल्याला धाऱ्याच्या साहाय्याने ही पुरी अशी खाली दाबायची आहे। अशा प्रकारे आपण पुरी दाबणार आहोत जेणेकरून ती फुगेल। बघा ते जिथे फुगलेली नाही तिथे अशी दाबायची। आणि फुगल्यानंतर लगेच पलटी करायची। हिला आपण पलटी केली आपली पुरी एकदम टम फुगलेली आहे बघत असाल। आता दुसरी पुरी सोडूया। ती देखील अशी दाबायची आहे। ती देखील अशी दाबायचीच आहे। पुऱ्या फुगण्यासाठी अशा प्रकारे आपण दाबणार आहोत त्या धाऱ्याच्या साह्याने। म्हणजे आपली पुरी फुलती। ही बघा आपली पुरी फुललेली आहे पूर्ण। जवळजवळ आपल्या सर्व पुऱ्या ह्या फुललेल्या आहेत। अशा प्रकारे तुम्ही देखील पुऱ्या बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या पुऱ्या कशा झाल्या आहे। आणि आमच्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।